माझं नाव विशाल दाना जिंगल दुले, मी आज तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचा क्वेश्चन सोडून दाखवणार आहे. तो क्वेश्चन आहे फोर आयडेंटिकल पार्टिकल्स ऑफ मास एम आर लोकेटेड ऍट द कॉर्नर्स ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड ए. व्हॉट शुड बी देयर स्पीड इफ ईच ऑफ देम वॉज अंडर द इन्फ्लुएंस ऑफ द अदर्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड इन सर्क्युलर ऑर्बिट सर्कमस्क्राइबिंग द स्क्वेअर. म्हणजे त्यांनी क्वेश्चन असं म्हणते की हे जे स्क्वेअर आहे त्याच्या चार कॉर्नरवर चार मासेस ठेवले आणि ते चार मासेस इक्वल आहेत आणि हे जे स्क्वेअर आहे त्याची साईडची लेंथ आहे ए आणि म्हणते की हे एकमेकाच्या ग्रॅव्हिटेशन फोर्स मुळे ह्या सर्क्युलर सर्कमफरन्स वर फिरायला पाहिजे आणि ते फिरण्यासाठी त्यांची मिनिमम वेट किती असेल ते आपल्याला काढायचे. मग त्या ते काढण्यासाठी आपण अगोदर कोणत्या तरी एका मासावर असेल तरी जातो. नमस्कार, मग आपण पहिल्या शिकू हा वाला मास फिक्स केला. मग ह्या मास मुळे ह्याच्यावर असलेला फोर्स एफ वन पकडू, त्याच्यामुळे असलेलं एफ टू आणि जे ह्याच्यामुळे आहे त्याला आपण एफ थ्री. मग आता आपल्याला म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स फॉर्म्युला माहिती असतं एफ इक्वल टू जी एम वन एम टू बाय आर स्क्वेअर. मग आपण त्या फॉर्म्युलानुसार एफ वन एफ टू आणि एफ थ्री च्या व्हॅल्यू करून घेऊ. एफ वन इक्वल टू जी एम वन एम टू, एम वन आणि एम टू सेम आहेत म्हणून आपण एम स्क्वेअर म्हणू शकतो. त्या दोघांमध्ये रेजिस्टन्स ए स्क्वेअर. एफ टू, एफ टू ची व्हॅल्यू येईल जी एम वन एम टू बाय स्क्वेअर. एम वन आणि एम टू सेम आहेत म्हणून जी एम स्क्वेअर बाय स्क्वेअर म्हणू शकतो. एफ थ्री, एफ थ्री ची व्हॅल्यू काढण्यासाठी अगोदर आपल्याला ह्या आणि ह्या मास मधलं डिस्टन्स काढावं लागेल. त्या आणि ह्या मास मधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला म्हणजे स्क्वेअरची डायगोनल काढावं लागेल. आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरची डायगोनल आहे जी ए रूट टू असते. मग एफ थ्री ची व्हॅल्यू येईल जी एम वन एम टू सेम आहेत म्हणून एम स्क्वेअर बाय रूट टू याचा स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू येईल जी एम स्क्वेअर बाय टू ए स्क्वेअर. आता आपण जर लक्ष देऊन बघितलो तर आपल्याला एफ वन आणि एफ टू ची व्हॅल्यू सेम दिसायला आहे आणि जे एफ थ्री ची व्हॅल्यू दिसायला आहे एफ वन आणि एफ टू च्या हाफ हाफ आहे. आपण असं आपण असं कन्सिडर करू की एफ वन आणि एफ टू इक्वल टू एफ आहे. एफ वन इक्वल टू एफ टू इक्वल टू एफ आणि आपण असं म्हणू शकतो की एफ थ्री इक्वल टू एफ बाय टू. आता बघा एफ वन आणि एफ टू जी डायरेक्शन आहे ते त्या स्क्वेअरच्या अलॉन्ग साइड आहे आणि स्क्वेअरच्या दोन साइड मधला अँगल 90 डिग्री आहे. त्याचं मॅग्निट्यूड पण सेम आहे. मॅग्निट्यूड सेम असल्यामुळे आपल्याला माहिती की त्यांचं जे रिझल्ट आहे ते एफ रूट टू येईल. त्याची व्हॅल्यू एफ रूट टू आली आहे म्हणजे एफ वन प्लस एफ टू इक्वल टू एफ रूट टू येईल आणि त्याची डायरेक्शन जी आहे त्याच्या डायगनल ऑफ स्क्वेअर असेल आणि जे एफ सी जी डायगनल आहे म्हणजे एफ सी जी डायरेक्शन आहे ते अलॉन्ग दी डायगनलच आहे. मग आपण त्यांना डायरेक्ट ऍड करू शकतो म्हणजे एफ नेट इक्वल टू एफ वन प्लस एफ टू प्लस एफ थ्री. एफ वन आणि एफ टू ची व्हॅल्यू आहे एफ रूट टू प्लस एफ थ्री ची व्हॅल्यू आहे एफ बाय टू. आपण ह्याच्यामधलं एफ कॉमन घेऊ आपण जर व्यवस्थित बघितलं तर ह्याची जी डायरेक्शन आहे ते असे गेले आणि आपल्याला जे माहिती आहे की जे कोणते पण ऑब्जेक्ट सर्क्युलर मशीन करते त्यांच्यावर जे फोर्स असते ते पण असंच असते आणि त्याला त्याचा फॉर्म्युला आहे एम बी स्क्वेअर बाय आर. मग आपण ह्याला एम बी स्क्वेअर बाय आर सोबत इक्वेट करू शकतो म्हणून इक्वल टू एम बी स्क्वेअर बाय आर. आता आर काढण्यासाठी जे हे डायगनल आहे ते डायमीटर दिसल्यासारखं दिसते मग जे ह्याचे हाफ असेल तीच रेडियस असेल त्याची व्हॅल्यू आहे ए रूट टू. ए रूट टू बाय टू ची व्हॅल्यू ए बाय रूट टू. ए बाय रूट टू वर गेलं तिथं आलं. मग आपण एफ ची व्हॅल्यू आहे जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर एम बी स्क्वेअर बाय ए इक्वल टू जी ह्याची व्हॅल्यू येईल वन पॉईंट नाईन वन फोर. आपण एम कॅन्सल करू शकतो आणि हे पण
आता हे जे एल आहे ते रूट टू डिव्हिजन ला जाणार इकडं बी स्क्वेअर इक्वल्स टू टी एम बाय ए 1.914 डिवाइडेड बाय आपल्याला बी पाहिजे आणि हे स्क्वेअर मध्ये म्हणजे आपण ह्याला स्क्वेअर रूट मध्ये घेऊ शकतो आणि जे हे जे स्क्वेअर रूट आहे ते अप्रॉक्सिमेटली 1.1 काय जवळ पास असते म्हणजे बी इक्वल टू 1.16 करू आणि हे वाले टर्म अंडर रूट मध्ये असा ऑप्शन बी आहे म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट.